स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चासाठी कोल्हापुरात येणारी वाहनं अडवण्यात आली आहेत. पुणे बंगळुरू महामार्गावरच्या सांगली फाटा इथंही वाहनं अडवण्यात आली आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोल्हापुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस दरासाठी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं. या आंदोलनात खासदार राजू शेट्टींसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ बाचाबाचीचे प्रसंगही घडले आहेत, त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण होतं. साखर सहसंचालकांनी कारवाईच्या फक्त नोटिसा दिल्या आहेत. आता पुढच्या प्रक्रिया जप्ती ज्या त्यांनी चालू कराव्यात, साखर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासकट कुठल्याही मंत्र्याला आम्ही कुठल्याही क्षणी कुठेही जाऊन जा विचारू. विशेषतः मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे, कारण कोल्हापूरला ऑक्टोबरमध्ये ज्यावेळी ते आले होते त्यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी वेळ प्रसंगी सरकारची तिजोरी रिकामी करू असं ते बोलले होते. उलट त्यांची मागणी FRP अधिक 200 होती आणि आज एक रकमी FRP सुद्धा मिळत नाही. तेव्हा तुमची तिजोरी कुठे गेली आणि त्या तिजोरीची किल्ली कुठं हरवली याचा जाब आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि मी स्वतः जाऊन विचारणार आहे, कारण त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.